राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब गट या पक्षाच्या नावाने मी फॉर्म भरलेला आहे, त्याचा ए बी फॉर्मसुद्धा मी त्याला जोडलेला आहे. भैयासाहेब मला सांगा की आता रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना देखील काल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ए बी फॉर्म देण्यात आलेला आहे, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि नेमकं अजूनही मतदारांमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये काही असं संभ्रम होतो त्याबद्दल काय सांगा? महाविकास आघाडीची काल जयंत पाटील साहेबांनी टी व्हीवर आपण पाहिलं असेल ह्याच्या संदर्भात चर्चा. महाविकास आघाडी ह्याच्यामध्ये पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ मंडळी ह्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे आणि त्यातून ते मार्ग निघेल. त्यांच्या पक्षाने काय केलं मला काही माहिती नाही, परंतु महाविकास आघाडीचे सर्व निर्णय बसून एकत्रितपणे एक संघ आमच्यामध्ये रणजित पाटील असेल, माझं सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं, ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कसली अडचण येणार नाही. जे निर्णय पक्ष घेईल महाविकास आघाडीचे नेते मंडळी त्या पद्धतीने आपण निर्णय घेऊया. मला सांगा की जर आता त्यांना उमेदवारी म्हणजे फायनल झाली किंवा तुम्हाला झाली तर तुम्ही त्यांचं काम करणार का आणि ते तुमचं? महाविकास आघाडीचा धर्मच पाळावा लागेल ना आपल्या सगळ्यांना. पक्ष त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ह्यातला मार्ग काढणार आहे. जर दोघांचा फॉर्म राहिला तर मैत्रीपूर्ण लढत होईल का? तसं नाही, आता वरचे नेते मंडळी करतील ना यात मार्ग, आपण आजच कशावर जर तर करायचे. भैयासाहेब कसं आव्हान समजाल तुम्ही आरोग्य मंत्र्यांनी आता 5 वर्ष तुम्ही बघा म्हणजे आरोग्य मंत्र्यांची राहिलेली आहेत, तर आता तुमच्या पुढे कसं आव्हान आहे त्यांचं? नाही आव्हान नाही, लोक इलेक्शनची वाट बघतायत त्यांना कधी पाडता येईल म्हणून वाट बघताय, आव्हानाचा विषयच नाही. काय काय त्याचा कसलाही फायदा व्हायचा कारण नाही. एवढं मोठं महाराष्ट्राचं ह्या सर्व गोष्टी असतात, ह्याच्यामध्ये पुढं मागं ह्या गोष्टी चालतात. साधं ग्रामपंचायतीला म्हणलं तर आपल्याला किती परेशानी होते, त्यामुळे ह्या गोष्टी राजकारणामध्ये चालत असतात. वरची मंडळी सगळ्या ह्याच्यातून योग्य मार्ग काढणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.